हाय फ्रेंड्स, तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझं वीकली स्किन केअर रुटीन. तर खूप जणांचा असा गोड गैरसमज असतो की आपण खूप महागडं प्रोडक्ट युज केलं तर आपली स्किन छान दिसेल किंवा खूप छान रिझल्ट लवकर मिळेल, तर असं अजिबातच नाही आहे. तर माझं स्किन केअर रुटीन काय आहे, मी कोणते प्रोडक्ट यूज करते ते तुम्हाला आज सांगते. चला तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. स्किन केअर फॉलो करताना सर्वात अगोदर तर आपल्याला जो काही आपला मेकअप केलेला आहे तो रिमूव्ह करायचा आहे. तर मी ते NYBA वाईप्स यूज करणार आहे मेकअप रिमूव्ह करण्यासाठी. मार्केटमध्ये असे अनेक मेकअप रिमूव्हर आपल्याला सहज मिळून जातात. कोकोनट ऑइलसुद्धा आपण यासाठी यूज करू शकतो. आता तर हळूहळू गरम पण व्हायला लागलं आहे, तर काकडीचा रस हा सुद्धा अतिशय उत्तम पर्याय आहे आपल्याला मेकअप रिमूव्ह करण्यासाठी. त्यानंतर मी इथे आयुरचं क्लिन्झिंग मी घेतलेलं आहे, जे माझ्या स्किनला अतिशय व्यवस्थित सूट होतं. कोणतंही प्रोडक्ट आपण जेव्हा स्किनसाठी यूज करणार आहोत तर त्याची पॅच टेस्ट नक्कीच करायला हवी आणि आपल्या स्किन टाईपनुसारच आपण ते घ्यायला हवं. बाहेर गेल्यानंतर धुळीमुळे आणि घरी सुद्धा असं आपण तर डल वाटतो चेहरा त्यामुळे सुद्धा, तर आपण एक क्लिन्झिंग मिल्क नक्कीच यूज करू शकतो कारण यामध्ये जास्त केमिकल सुद्धा नसतात. तर आपण आपल्या स्किन रुटीनमध्ये हे नक्कीच वापरायला हवं. तर हलकासा मसाज करून आपल्याला कोमट पाण्याने आपला चेहरा मस्त क्लीन करून घ्यायचा आहे. आता मी चेहऱ्याला स्क्रब लावून घेणार आहे. ह्यासाठी मी एव्हर यूथचा वॉलनट हा स्क्रब घेतलेला आहे, जो मला अतिशय व्यवस्थित सूट होतो. तुम्हाला जो सूट होत असेल तुम्ही तो नक्कीच यूज करा. अगोदर मी पूर्ण चेहऱ्याला हा स्क्रब लावून मस्त स्प्रेड करून घेतला आहे आणि त्यानंतर मी स्टीम घेणार आहे. तर स्टीम घेण्यासाठी माझ्याकडे तर हा एक स्टीमर आहे. जर तुमच्याकडे स्टीमर अवेलेबल नसेल तर तुम्ही पाणी गरम करून घ्या आणि मग चेहरा पूर्ण असा टॉवेलने कव्हर करून स्टीम घेऊ शकता. तर मी अगोदर स्क्रब लावला आहे आणि त्यानंतर स्टीम घेत आहे. तर स्टीम घेतल्यामुळे ना थोडासा ओलावा सुटेल. त्यानंतर लगेच मी स्क्रब जो लावला आहे तर तो मसाज करून घेणार आहे. तर स्टीम घेतल्यामुळे ना आपल्या स्किनला एक ऑक्सिजन मिळतो आणि चेहऱ्याला छान शाईन देखील येते. स्टीम घेऊन झाली आहे, मी जवळपास 2 ते 3 मिनिटे चेहऱ्याला स्टीम घेतली आणि आता जो काही स्क्रब अगोदर लावला होता त्याला एकदम हलक्या हाताने मसाज करणार आहे आणि तो हळूवार करायचा आहे. जर तुम्ही फास्ट आणि एकदम असं घासून जर तो मसाज केला तर तुमच्या स्किनवरती रॅशेस नक्कीच येऊ शकतात. अगोदर स्टीम घेतली कारण त्यामुळे पोर्स ओपन होतील आणि आता स्क्रब करते तर त्यामुळे चेहरा असा डीप क्लीन होईल. तर ह्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन देखील निघून जाते आणि ब्लड सर्क्युलेशन देखील चांगलं राहतं. तुम्ही घरगुती स्क्रब तयार करून देखील हा स्क्रब करू शकतात. स्क्रब झाल्यानंतर आपल्याला चेहरा हा नॉर्मल वॉटरने क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेहऱ्यावरती पॅक अप्लाय करायचा आहे. तर पॅकसाठी मी ते घरगुतीच फेस पॅक घेतलं आहे, ज्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ, थोडीशी चिमूटभर हळद आणि मध मिक्स केलं आहे. थोडंसं दूध पण यामध्ये मिक्स केलं आहे. हा पॅक आपल्याला जास्त पातळ करायचा नाही आहे, थोडासा घट्टच ठेवायचा आहे. तर हे माझ्या ऑइली स्किनसाठी अतिशय व्यवस्थित सूट होतं. तुम्ही कोणताही प्रोडक्ट यूज करणार असाल तर खरंच त्याची अगोदर पॅच टेस्ट नक्की करा आणि मगच चेहऱ्यावरती ते यूज करा. आता मी चेहऱ्यावरती पॅक लावत आहे. जेव्हा पण आपण चेहऱ्यावर पॅक लावू तेव्हा तो अतिशय पातळ लेअरमध्ये लावायचा आहे, जाड लावायचा नाही. जेव्हा आपण पातळ लेअर असं अप्लाय करतो तेव्हा त्याचा ग्लो खूप छान येतो आणि 7 ते 10 मिनिटे हा आपल्यावर चेहऱ्यावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर नॉर्मल वॉटरने क्लीन करून घ्यायचा आहे. आता मी चेहरा मस्त नॉर्मल वॉटरने क्लीन केला आहे आणि स्वतःलाच आपल्याला खूप फ्रेश वाटतं जेव्हा आपण असं हे स्किन केअर रुटीन फॉलो करतो तेव्हा. पण ह्यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर लावण्याची, ती अजिबात स्किप करायची नाही आहे. चेहऱ्याला आपण भरभरून मॉइश्चरायझर लावायचं आहे ज्यामुळे आपली त्वचा ही जास्त वेळपर्यंत निरोगी राहते, टवटवीत दिसते. चला तर आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.